काही विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची सेवा करत आहेत आणि त्यांच्या बेंबीतून गोदावरी माता सतत पाझरत असते. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमधून स्वागत आहे. आता आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर इकडे. तर आता आपण कुशावर्त कुंडला इकडे चाललेलो आहोत. तुम्हाला मागे जर पाठी दिसत असेल तर इथे बघा लिहिले आणि तीर्थराज कुशावर्त. तर इकडं आता आज जाऊया आपण आणि बघूया. मित्रांनो, आता कुशावर्त कुंडापाशी आपण आलेलो आहोत. हे मागे तुम्हाला जे दिसतंय ते कुशावर्त कुंड आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या 1/2 किलोमीटरच्या अंतरावर असलेले आणि पौराणिक महत्व असलेले असे कुशावर्त कुंड आहे. हे कुशावर्त कुंड नाशिकपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इकडे मारुती राय आहे, त्याचं दर्शन करूया आपण. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतापासून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी धारणा आहे. कुशावर्तात स्नान करून शिवभक्त त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात. कुंडाच्या आजूबाजूला महादेव, मारुती, गोदावरी, शंकर पार्वती, विष्णू, लक्ष्मी अशा देवतांच्या मूर्ती व मंदिरे आहेत. हे जे आहे ते केदारेश्वर मंदिर आहे. मंडळी आपल्याबरोबर आदिती सुद्धा आहे. आदिती, आता थोडंसं त्याबद्दल माहिती सांगतेय. हाय आदिती. हाय. ह्याचं कार्विंग किती सुंदर आहे बघ ना. हे गरुड आहेत. गरुडांच्या खांद्यावर नारायण आहेत आणि नारायणांच्या मांडीवर लक्ष्मी आहे. लक्ष्मी, नारायण आणि गरुडांनी त्यांना खांद्यावर घेतलेले आहेत. पण त्यांच्या हातामध्ये बघ, चक्र आहे, गदा आहे, लक्ष्मीच्या हातात कमळ आहे, बोट बघ ना किती सुंदर आली आहेत लक्ष्मी मातेची. शंख आहे या हातात, सुंदर कोरीवकाम आहे एकदम. पाऊलं बघ ना लक्ष्मी मातेची. हे काय आदिती सांग. हे शेषशाही विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबतायत, हां म्हणजे सेवा करतायत आणि त्यांच्या बेंबीतून गोदावरी माता सतत पाझरत असते. कमळ सुद्धा आहे तिकडे, ते बेंबीतून कमळ दिसतंय. मला वाटतं थोडासा अंधार आहे त्यामुळे दिसत नाही, आपण टॉर्च ऑन करू. जसं आदितीने आपल्याला सांगितलं
तसं बिंबीतनं गोदावरी वाहती बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे ही गोदावरी माता आणि विष्णू झोपलेले आहेत. तर मंडळी आपण तिकडनं आलो अशी पूर्ण प्रदक्षिणा आपण आता मारतोय. तर ह्या मार्गामध्ये जे जे आपल्याला लागते तुम्हाला दाखवतोय मी. ते मध्ये कुंड आहे, आपण तिथून आलो ते महादेवाचं दर्शन घेतलं, तिथे आतमध्ये गणपतीचं दर्शन घेतलं आपण, तिथे विष्णूचं दर्शन घेतलं. या ठिकाणी गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथे गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते. आणि इथे जर तुम्ही बघाल तर नंदीवर शिव आणि माता पार्वती विराजमान आहेत. इथे जर बघाल तर इथे गणपती आहे. तर मंडळी आता आपण कुंडापाशी जवळ जाऊया एकदम. कुशावर्धक कुंड हे 21 फूट खोल आहे. आत उतरण्यासाठी चारही बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. या कुंडात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत. अमृत मंथनाच्या वेळेस अमृताचे थेंब नाशिक येथे गोदावरी नदीमधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले. त्यामुळे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी भरतो. देशभरातून अनेक साधू संत महंत व भाविक येथे स्नानासाठी येतात. तर तुम्ही जर बघाल मित्रांनो तर सुंदर असं एकदम कोरीवकाम केलं आहे खांबांवर. कुशावर्तात अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबळी, त्रिपिंडी, काळसर्पशांती व अशा अनेक प्रकारच्या शांती येथे करून भाविक पीडामुक्त होतात. तर मित्रांनो असं सुंदर असं कुशावर्त कुंड आहे. जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला इकडे आलात तर या कुंडाला नक्की या. एकदम सुंदर जागा आहे. आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक म्हणा.